आपल्या समोर येत आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या सासूबाई शरयू दाते. गाणं पहिल्यांदा फार सुंदर निवडलंस, म्हणजे अतिशय सुंदर शब्द गदी माणसे आणि खळेसाहेबांची तेवढी सुंदर चाल. असं गाणं, खळेसाहेबांची चाल असलेलं गाणं निवडणं हे खरं म्हणजे त्याच्यामध्ये खूप तयारी लागते आणि ते निवडलं त्या खरं म्हणजे मला कौतुक वाटतं त्याचं. आणि दुसरा अंतरा, तू फार सुंदर गायलीस. थँक्यू. आणि परत आता महाअंतिम फेरीत जाणार आहेस तर माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. अतिशय गोड गायलीस तू, मला खूप आवडलं. आणि आता श्रीधरजीनी म्हणलं ना की तू खळे काकांचं गाणं गायलंस, स्वप्न तू तसं ही खळे काकांची ब्रँड अँबॅसेडर आहे. सगळी खळे काकांची अवघड अवघड गाणी इतक्या लीलया गाते, इतक्या तिला स्वाभाविक जमतं. ऑल द व्हेरी बेस्ट. वा शरयू, खूप छान गेलीस आणि नेहमीसारखं तुझं गाणं खूप प्रभावी झालं. हे गाणं किती कठीण आहे ग बाबा, इथे कुठे श्वास, या गाण्यामध्ये कुठे श्वास घ्यायचा हेच कळत नाही. मला इथे श्रीधरजींना एक प्रश्न विचारायचा की गदिमा आणि बाबूजींनी अनेक गाणी केलेली आहेत, तर त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. मला अजून डोळ्यासमोर तो सगळे प्रसंग येतात की आमचं दादरचं घर बारा शंकर निवास, तिथे ती खोली अजून मी गेल्यावर मला अगदा असं एकदा कधी कधी मोहरायला होतं की त्या खोलीत गदिमा आलेल्या आहेत, बाबूजी बसलेत, असे छान गादी घालून ते बसायचे आणि त्यांच्या आणि कधी कधी राजा परांज प्यायचे आणि मग गदिमा असे लोडाला टेकून बसायचे आणि सुंदर अक्षर होतं त्यांचं, ते गाणं लिहायचे बाबूजीने द्यायचे, मग बाबूजी असं आधी वाचायचे एकदा आणि ते स्टँडवर लावलं आणि हार्मोनियमवर असे एक दोन तीन झालं की चाल तयार व्हायची. म्हणजे अशी गाणी मी बघितलेली आहेत आणि काहीतरी ते वेगळंच होतं. म्हणजे त्यांनी ते दोघांनी मिळून विश्व निर्माण केलेलं आहे, म्हणजे मराठी सिनेमा काय किंवा गीत रामायण काय हे काहीतरी वेगळं होत. शरयू, तू खूप मस्त गायलीस. थँक्यू. आणि जसं अख्खा महाराष्ट्र तुझं गाणं ऐकायला उत्सुक झालेला असतो, तसं अजून एक व्यक्ती आहे जी तुझं गाणं ऐकायला खूप उत्सुक असते आणि ती नागपूरवरनं प्रत्येक एपिसोडला इकडे येते, ते तुझे आजोबा. आजोबा, तुम्हाला कसं वाटलं? ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर मी जवळजवळ 4 महिने रेग्युलरली नागपूरहून या कार्यक्रमाकरता येतोय आणि तिची प्रगती पाहून खरोखरच मला एक रास्त अभिमान वाटतो. आजोबा
तू सगळ्यात हळवी मुलगी आहे आपल्या सेटवरती. कोणी एलिमिनेट झालं तर शरयू रडणार. कोणाचेही एक मिनिट, मी आलो तिकडे थांब. सर रडायचं ना बेटा, तू छान गातेस आणि तू छान गाणार. ओके, तुझ्या आजोबांशी तुला बोलायचं काही? तिकडे नागपूर दर शूटिंगला येतात ते, आणि जे त्यांना खूप उत्सुकता असते की आज काय होईल. मग त्यांना किती आनंद होतो ना त्यांच्या चेहऱ्यावर बघ, त्यांच्या किती हसत आहेत ते, आणि तू रडतेस. त्यांना वाईट वाटेल की नाही तू रडतेस म्हणून? असं रडायचं नाही, ते अतिशय खुश आहेत तुझ्या प्रगतीकडे पाहून. आणि तू खूप मोठी गाणार आहेस आणि तू खूप छान गाणार आहेस. ओके, ही पहिली सासूबाई जिची मी पप्पी घेतलेली. सरयू, तू आज खूप गोड गायलीस आणि हे गाणं सगळ्यांच्या लक्षात राहील. तर आजचं ह्या मंचावरचं तुझं शेवटचं गाणं होतं, तर तुला कसं वाटतंय आता? मला खूप छान वाटतंय आणि वाईट सुद्धा वाटतंय. आता इकडे हा लास्ट गाणं आहे माझं, आणि हे म्युझिशियन्स इकडे दादा बसलेले असत, ते आम्हाला इतके मदत करतात आमच्या गाण्यात, ते आम्हाला टिप्स पण देतात. नमस्कार, माझं नाव शरयू दाते. तुम्हाला जर माझं गाणं आवडलं असेल तर भरभरून मला पाठवा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSG space 11 आणि पाठवा 575755 वर. आयडिया मोबाईल धारकही मला वोट करू शकतात, त्यासाठी टाईप करा ZMSGP space 11 आणि पाठवा 5545601 वर.